रावेर तालुक्यातील खिरडी खुर्द शाळेची इमारत धोकादायक झाली असून ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनात सुमारे चार पाच ते पाच वर्षापूर्वी जुन्या वापरात नसलेल्या पडाऊ वर्ग खोल्या पाडण्यात याव्या संदर्भात मागणी अर्ज दिला होता मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही तसेच जीर्ण आणि अर्धवट अवस्थेत पडलेल्या वर्ग खोल्यांची खिडक्या दरवाजे फरशी हे अज्ञात लोकांनी चोरून नेले असून वर्ग खोल्या केव्हा जमिनीवर कोसळतील याचा भरोसा नाही अंगणवाडीतील विद्यार्थी ग्रामस्थ या शाळेच्या भिंतीजवळून ये करीत असतात तसेच या ठिकाणी गावातील मुले क्रिकेट खेळण्यास येत असल्यामुळे त्यांच्या जीवितस धोका निर्माण होत असल्याने अपघाताला निमंत्रण देत आहे शाळेच्या आवारात गावातील मुले जुन्या शाळेच्या ओट्यावर खेळताना दिसून येतात तसेच छतावरील कवले पडत असून या पडक्या इमारतीचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर समस्या बनली आहे मात्र या सर्व बाबींकडे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव दिसत आहे भिंतींनी सुद्धा सांधे सोडले असून कोणत्याही शनी त्या पडू शकतात तसेच शाळेच्या मागील बाजूने राहत असलेल्या रहिवाशांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो काही अनर्थ घडण्याच्या आत लवकरात लवकर जीर्ण इमारत पाडण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांचं पालकपर्ग करत आहे जागर जनसांसाठी भीमराव कोचुरे रावेर